16 दिसंबर से काम बंद आंदोलन करने का माथाड़ी कामगार नेताओं ने इशारा दिया है। किसान व्यापारी 50 किलो से ज्यादा माल लाने से एपीएमसी ब्याज बटाटा मार्केट के माथाड़ी कामगारों ने काम बंद आंदोलन का इशारा दिया। किसान व्यापारी 50 किलो से ज्यादा माल मांगने से एपीएमसी प्याज बटाटा मार्केट के माथाड़ी कामगारों ने काम बंद आंदोलन करने की चेतावनी दी है। इसलिए जब तक 50 किलो से कम माल बाजार में नहीं आएगा तब तक काम नहीं करेंगे और 16 दिसंबर से काम बंद आंदोलन करने का इशारा भी कामगारों ने दिया। 50 किलो पेक्षा जास्त वजनाचा माल महाराष्ट्र मध्ये नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिति मध्ये माल खाली करणार नाही अशा प्रकारचा निर्णय माथाडी कामगारांनी आणि वारणारांनी घेतलेला आहे। 1999 केंद्र सरकारने कामगारांच्या प्रकृती पाहता 50 किलोपेक्षा जास्त मालाची भरती येऊ नये अशा प्रकारचा एक आदेश काढला। त्या आदेशाला लगेच कामगार लेबर कमिशनर कामगार आयुक्त कामगार आयुक्तानंतर कामगार सचिव आणि मग हळूहळू टप्प्यामध्ये इतर व्यवसायामध्ये त्याची अंमलबजावणी झाली। भाजीपाला कांदा बटाटा आणि फळ याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही। 2019 पासून आम्ही ह्याची अंमलबजावणी करावी अशी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विनंती करत होतो। करोनाचा एक फार मोठा संकट गेल्यानंतरही आमच्या असं लक्षात आलं 50 किलोचं आंदोलन राहिलं बाजूला व्यापाऱ्यांनी 65 किलो 70 किलोचा माल मागवायला लागला आणि म्हणून आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी 50 किलोपेक्षा जास्त मालाचा वजनाचा माल खाली करणार नाही हा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता आम्ही ह्या भूमिकेमध्ये ठाम आहोत। पणन मंत्री बाळासाहेब पाटलांकडे गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग झाली। पणन संचालक प्रवीणजी पवारसाहेब होते DDR होते त्यांनीही कायदेशीर बाळासाहेब पाटलांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली की बाजार समितीमध्ये 50 किलोपेक्षा जास्त भरतीचा माल येऊ नये तशा प्रकारचा एक आदेश मला वाटतं काल किंवा आज निघेल आणि जरी निघाला नसला तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये जो माल येतो तो संपूर्ण माल हा 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा नसावा आणि यदाकदाचित कांदा बटाटा जर आला तर आम्ही नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये तो माल खाली करून घेणार नाही। जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं सर्वस्वी जबाबदार तो व्यापारी राहणार आहे ज्या व्यापाऱ्यांनी माल मागवलं किंवा ज्यांच्या गोडाऊनमध्ये तो माल खाली केला गेला पाहिजे तो व्यापारी त्या ठिकाणी जबाबदार राहणार आहे। शेतकऱ्यांना विनंती आहे की कामगारांच्या प्रकृतीची क्षमता पाहता आपण आम्हाला साथ द्यावी।